अयोध्येत पोलिसांनी आईला सांगितलं, तुम टेन्शन मत लो, अम्मा आ गई. चंद्रिका चौहान यांनी केलं अयोध्येतलं अनुभव कथन. अयोध्येच्या राम मंदिरात श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. येणाऱ्या भक्तांना अन्नदान करण्याच्या सोयीसाठी सोलापुरातून सकल हिंदू समाजाच्या वतीनं भंडारचं आयोजन केलं होतं. उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली. तब्बल 26 दिवसांच्या सेवेनंतर चौहान या सोलापूरला आल्या. त्या प्रित्यर्थ केतन बोरा मित्रपरिवाराच्या वतीनं रविवारी त्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्या कामांची प्रेरणा सोलापूरने दिली आणि मागच्या 30 वर्षापासून काम करता आलं, तोच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत करत जो अनुभव मिळाला आणि सगळ्या लोकांनी सहकार्य केलं, त्यामुळे ते उद्योगवर्धिनी नाव रूपाने आले. म्हणून राजभैया आणि ते रोटरीच्या कामाने एकत्र काम करत असताना राजभैयांच्या मनात तिकडचं अयोध्याची मीटिंग मध्ये आले होते की भंडाऱ्यांच्या गोष्टी चालू आहे आणि सोलापूरला भंडारा असं कधी कल्पनेतही नव्हतं. तर त्यांनी मला तिथून फोन केला पहिला की भाभी जी भंडारा की बात चल रही है, हम लोग कर सकते है क्या? हा बोल के आ जाऊ, एवढंच बोललं. त्यांनी फोन ठेवून टाकला आणि तिकडून आल्यानंतर मंकापुरेजी आणि राजभैया आले की आपल्याला सामान किती लागेल, किती खर्च लागेल जर भंडारा करायचा, तर रोज 4000 लोकांना जेवण आपण तिथं भोजन प्रसाद द्यायचा आहे. तर त्याची आम्ही उद्योग अन्नपूर्णाच्या आधारावर सगळी लिस्ट काढली, खर्च काढला आणि तो दिला. परत ते तिथं मीटिंगला गेले आणि आल्यानंतर ते निराश झाले होते. खरं राजभैया हे आचार्य गोविंदगिरी महाराजांचा मुळे त्यांना तिथपर्यंत जाता आले आणि म्हणून आपल्याला ही सौभाग्य मिळालं, हे कधीच आपल्याला विसरता कामा नाही. आणि ते नाराज झाले की संघवाले सगळं सहज घेतात म्हणे. तिथं बैठकीत मी म्हणले असं असं, ते सीएनच्या भाषेत सगळं लिहून गेले, आपलं रोटरी प्रमाणे सगळं निवेदन हे ते सगळं. ते म्हणे हो जायगा तुम लोग लगा दो. अरे हो जाएगा का? अरे आज आ हो जाएगा. म्हणे कोणी असं नीट उत्तर दिलं नाही आणि मला थोडं शासंक वाटतंय. म्हणलं काही नाही आपण करूया, हे हो जाएगे म्हणजेच हो जाएगे. आणि असं हे करत आम्ही नियोजन केलंय आणि दोघ जण आले की असं असं व्यवस्था करायची. तर दोघांनी म्हणले की मी म्हणले बनवणार कोण पण. ते म्हणे आता त्याने म्हणलं की आचार्य वगैरे बसतात बघतो करतो, ते व्यवस्था मी करतो. म्हणलं काय योगी मोदी आणि मान्य परमपूज्य संघ चालकजी म्हणजे मोहनजी भागवतांनीच म्हणावं की महिलांना पुढे घ्या आणि तुम्ही आपलं तिथंच आहे. तर म्हणे तुम्ही वाढायला वगैरे बायकांना जमणार नाही, खूप जड असते एवढ्या मोठ्या याच्यात तिथं जायचंय पंधी आहे. म्हणलं आम्ही वाढण्यात इंटरेस्ट ठेवत नाही, आम्ही अन्नपूर्णा आहोत, आम्ही बनवण्यात इंटरेस्ट ठेवतो आणि आम्ही ती जबाबदारी घेऊ. आणि ते निश्चिंत झाले, ती जबाबदारी मिळाली. 4 मैत्रिणींना कांचन आणि आमच्या 4 मैत्रिणींना सांगितलं की आपल्याला असं महिला 15-15च्या टीम मध्ये घेऊन जायचंय आणि संध्याकाळपर्यंत 350 महिलांची यादी आली की आमी येणार तयार आहोत. म्हणजे तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की आम्ही त्यांना येण्या जाण्याचं देणार आहे, काही मानधन देणार आहे, काही नाही. पण एक तत्व पाळलं होतं की उद्योगवर्धिनीचा महिलांना नाही घेऊन जायचं, नवीन संपर्क जोडायचंय. कारण पुढे काम करायचंय तर आपल्याला पूर्व भागातला बीडी मरकर महिलांमध्ये करायचंय, जिथं जे संकट मोठं आहे, इतक्या समस्या आहेत पण त्या महिला एकत्र येऊन काही करू शकत नाही. तर त्या महिला माझ्या बरोबर 10-10 दिवस राहिल्या तर आपल्याला एक संघटनात्मक रचना करता येईल, हा माझा स्वार्थ होता. म्हणून बीडी वर्कर्स महिलांना सगळ्यांना तिथं इन्व्हाइट केले, एक एक प्रतिनिधी आमचा दिला. उद्योगवर्धिनीचा जो प्रतिनिधी जाईल त्याला एकही रुपये द्यायचं नाही, येण्या जाण्याचं स्वतः करायचं. चंद्रिका ते तिथं शेजारी बसल्या होत्या, मी त्यांना मंदिरमध्ये बोलवलं होतं की तुम्ही इथंच आहे, आपण इथं टीव्हीवरती सगळं बघूया. आम्ही गेलेलोही तुम्हाला माहिती नसेल, कारण त्यांनी अचानक मला हाक मारली आणि मी गाडीत बसलो आणि गेलो आणि आत गेल्यानंतर अतिशय चमत्कारिकरित्या आतपर्यंत पोहोचलो. अयोध्या नगरी कशी सजवली होती सरांनी पाहिलं असेल किंवा मला माहिती नाही की जवळजवळ 25 किलोमीटर पासून पूर्ण फुलांची सजावट होती रस्त्यावर. 25 किलोमीटर पासून शहरात सगळीकडे पूर्ण फुलांची सजावट आणि हे सगळं दृश्य होतच होतं आणि एक जो माहोल तिथं होता, जी लोक आलेली होती त्यांच्यामध्ये जे उत्साह आणि जो संचार होता, ते खरोखर असं वाटलं की हे नुसतं पाहून देखील आपण धन्य झालो इथं पोहोचून. हा प्रवेश तर ठीक अनाधानाने झाला आणि त्याच्यानंतरच्या अनुभूती सरांनी सांगितल्याच आहेत आपल्याला. त्याच्या आदल्या दिवशी मी ताईंकडे त्यांच्या तिथं जाऊन आलो आणि ज्या परिस्थितीत त्यांनी तिथं काम केलं खरोखर आश्चर्य होतं की फक्त एक ओपन मैदान दिलं गेलं होतं यांना आणि तिथं वानर इतके आहेत की त्या याच्यामधनं तिथं काम करणं म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. पण
यांचं म्हणणं काही नाही, मला सगळे मदतीला आपोआप येत आहेत आणि आपोआप मला काम होतं. खरं तर तिथं आज अयोध्येमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथं एखादा मनुष्य कामासाठी मिळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. परंतु चंद्रिकाताई मला अनुभव सांगत होत्या की मला अशी लोकं मिळाली, हे करणारे मिळाले, हे असं काम माझं व्हायला लागलंय. ऐकून मला खरोखर हे वाटलं की कुठंतरी हा चमत्काराचा असतो की जो हे सगळं करून घेतोय आपल्याकडनं. प्रत्येक स्टेटचा जो सांस्कृतिक नृत्य वगैरे चालू होता, हा केल्यानंतर सर्वात मी जास्त हे आर एस एसचा जो टीम आहे त्यांचा जो व्हॉलंटियर्स आहे त्यांना किती अप्रिशिएट केलं तरी कमीच आहे. त्यांचा ज्या पद्धतीने ज्यांनी वेलकम केलं की लोकांचं आदर केलं अगदी म्हणजे जसं आम्ही आत गेले सगळे कलेक्टिव्ह होती मला पायाला चप्पाला हात लावू केलं म्हणजे स्वतः हातात म्हणून मी म्हटलं माझ्यासमोर जो व्यक्ती जो होतं ते वयस करत मी म्हटलं तुम्ही हात लावू नका, मी कापण्याने तुम्ही देवाकडे जाणारे चप्पलाला हात लावायचा नाही आता म्हणून त्यांनी त्याच्याप्रमाणे. आणि एकदा गेल्यानंतर जसा प्रागत प्रतिष्ठेचं 7-7.5 हजार जे इन्व्हाइटीस होते ते जेव्हा ते कार्यक्रम होता ना जेव्हा मूर्ती उचलून जेव्हा प्राणप्रस्त होते त्याचा कमीत कमी 90% लोकांचा आकामधून पाणी येत होते सगळं.